नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेत आता बरेचसे मोठे बदल झालेले आहेत। या योजनेसाठी ऑनलाईन करण्यासाठी जो कालावधी होता 1 जुलै ते 15 जुलै हा खूपच थोडा कालावधी होता, त्यामुळे आता या कालावधीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। वयाची जी अट आहे यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। शेतीची 5 एकरची जी अट होती त्यात सुद्धा आता वाढ झालेली आहे। आणि डोमासाईल आणि उत्पन्न काढण्यासाठी जी परेशानी होत होती या परेशानीतून सुद्धा आता सुटका झालेली आहे। डोमासाईल उत्पन्नाची अट सुद्धा आता रद्द केलेली आहे। चला तर याविषयी आपण सविस्तर अशी माहिती बघूयात, नेमके कोणते 7 बदल झालेले आहेत। मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर आपण वळू आपल्या व्हिडिओकडे। नमस्कार मित्रांनो, महिलांसाठी जे महिन्याला 15,000 रुपये मिळणार होते त्यामध्ये आता बऱ्याचशा अटी किंवा ज्या जाचकाटी होत्या त्या आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। चला तर आपण एक एक स्टेप बाय स्टेप बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता बदल झालेले आहेत। सदर योजनेत अर्ज करण्याची जी मुदत होती 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत, तर आता ही मुदत वाढवण्यात आलेली आहे। या योजनेचा कालावधी 2 महिने वाढवण्यात आलेला आहे, म्हणजेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिला यांना अर्ज करता येणार आहे। त्यानंतर दुसरी अट जी होती डोमासाईल किंवा त्याला आपण अधिवास प्रमाणपत्र असे म्हणत असतो, तर आता अधिवास प्रमाणपत्रामध्ये जर महिलेकडे नसल तरी सुद्धा आपल्याला आता अर्ज करता येणार आहे। मात्र त्याऐवजी डोमासाईल ऐवजी आपल्याला 15 वर्षापूर्वीचं रॅशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजेच TC या गोष्टी आपल्याला लागणार आहेत। त्यानंतर तिसरी योजना होती की 5 एकरपेक्षा ज्या कुटुंबात शेती जास्त असेल त्या कुटुंबातील महिलांना लाभ घेता येणार नाही, मात्र आता ही अट सुद्धा वगळण्यात आलेली आहे। आता शेतीची अट राहिलेली नाही, म्हणजेच शेती कितीही असेल तरी ती महिला अर्ज करू शकते। त्यानंतर चौथी अट आहे वय वर्ष 21 ते 60 जी अट होती, आता यामध्ये 21 वर्षापासून ते 65। मित्रांनो, तिसरी अट आहे की 5 एकरपेक्षा जास्त शेती ज्या कुटुंबामध्ये होती ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नव्हती, मात्र आता ही अट वगळण्यात आलेली आहे, म्हणजेच 5 एकरपेक्षा जास्त शेती असणाऱ्या महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यानंतर चौथी अट आहे की महिलांचे वय 21 वर्ष ते 60 वर्ष वयोगटाची जी अट होती त्यामध्ये आता 5 वर्षानं वाढ करण्यात आलेली आहे, म्हणजेच 21 वर्ष ते 60 वर्ष वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर पाचवी अट अशी आहे की परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषांसोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा TC किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजेच दुसऱ्या राज्यातील महिलांनी जर महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह केला असेल आणि तरीही त्या महिलांना सुद्धा ही योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यानंतर तिसरी अट आहे सॉरी सहावी अट आहे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त नसेल किंवा जर उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे रॅशन कार्ड किंवा केसरी रॅशन कार्ड उपलब्ध असणं आवश्यक आहे। आता उत्पन्न प्रमाणपत्रामधून सुद्धा लाभार्थ्यांना सूट दिलेली आहे। त्यानंतर सातवी अट आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देता येणार आहे, म्हणजेच कुटुंबामध्ये जर 21 वर्षाची अविवाहित महिला असेल किंवा मुलगी असेल तर त्या 21 वर्षाच्या मुलीला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। मित्रांनो, अशा आपण 7 अटी बदललेल्या आहेत। या योजनेसाठी अर्ज करणं आता खूपच सोपं झालेलं आहे, कुठलेही डॉक्युमेंट काढण्यासाठी आपल्याला परेशान होण्याची गरज नाही। त्यामुळे मित्रांनो, आपण लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा आहे। 2 महिने मुदत वाढ देण्यात आलेली आहे। चला तर मित्रांनो, भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।